वैमानिक निनाद मांडवघने अनंतात विलीन झाले असून या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लष्कर इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. जम्मू काश्मीर बडगाम येथे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले नाशिकचे वैमानिक निनाद मांडवघने यांचा पार्थिव आज सकाळी डीजीपी नगर येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेत 2 वर्षाच्या चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांचं मन हेलावलं असून निनाद यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय लोटला होता. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत डीजीपी नगरहून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यानंतर हवाई दलाने शहीद निनाद मांडवघने यांना मानवंदना देऊन त्यांच्यावर नाशिक येथे गोदाकाठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह उपस्थित जनसमुदायावर शोककळा पसरली व त्यांचे अश्रू अनावर झाले. अशा या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीरपुत्राला आधार देशकडून भावपूर्ण श्रद्धांजली. औरंगाबाद येथील क्रांती चौक परिसरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी पद्धत वापरत वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. औरंगाबाद पोलीस उपायुक्त दीपाली घाटे यांच्यासह वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबाची फुले देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर सध्या दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले असून याबाबत वेळोवेळी जनजागृती करूनही नागरिकांकडून बहुतेक वेळा नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा पोलिसांनी धडक कारवाई करूनही अद्याप हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पूर्णपणे झाली नाहीये. तर अनेक ठिकाणी सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या या गांधीगिरी पद्धतीने तरी शहरातील नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील अशी आशा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. आयुक्तालयातर्फे शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण शहरामध्ये वाहन चालवताना हेल्मेटचा वापर त्यांनी करायला पाहिजे. तसेच सोबत लायसन्स आणि कागदपत्रसुद्धा सोबत बाळगायला पाहिजे. ट्रिपल सीट, रॉंग साईड आणि विदाउट हेल्मेट यावरती आम्ही जास्तीत जास्त यापुढे दंडात्मक कारवाई करणार आहोत. तरी आम्ही पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वांना जाहीर आवाहन करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि आपल्यामुळे कोणत्या प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता नागरिकांनी स्वतः घ्यायची आहे. यासोबत त्यांनी स्वतः सोबत इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आज आम्ही क्रांती चौक या चौकामध्ये जे विदाउट हेल्मेट आहेत, जे रॉंग साईड वाहनधारक आहेत, ट्रिपल सीट आहेत यांना या चौकामध्ये दंडात्मक कारवाई केलेली आहे. सोबत त्यांना आम्ही फोन देऊन त्यांच्यासोबत गांधीगिरीसुद्धा केलेली आहे. तरी यापुढे आम्ही दररोज नियमितप्रमाणे वाहतूक नियम जे तोडणारे जे वाहनचालक आहे त्यांच्यावरती अत्यंत कठोर आणि दंडात्मक कारवाई करणार आहे. नागरिकांना बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करून विकणारी टोळीचा औरंगाबाद जिन्सी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील किराणपुरा परिसरात बोगस प्रमाणपत्र विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वासुरकर यांच्या निगराणीत सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. काल एक इन्फॉर्मेशन मिळाली मला की आपल्या पोलीस यादीमध्ये किराणपुरा मोहल्ला आहे, त्या ठिकाणी जनता मल्टी सर्व्हिसेस एक शॉप आहे. त्या शॉपमध्ये लोकांना कुठले डॉक्युमेंट्स न घेता रहिवासी प्रमाणपत्र वितरित करता अशी माहिती होती. त्याबद्दल आम्ही डीपली वर्कआउट केली माहिती या विषयामध्ये. त्याला कुठली शासनाची परवानगी नाही आहे आणि कुठलेही समोरचे आपले डॉक्युमेंट्स घेत नाहीत. त्यांनी दुसऱ्या तुमच्या जे सेतू शंत्र आहे तिथून कॉपी करायची व आपल्या स्कॅन करायची, त्याचं नाव डिलीट करायचं, दुसरं नाव टाकून द्यायचं. ॲक्च्युली तुम्हाला देता आला त्यामध्ये त्याला शासनाची लिगली परवानगी लागते. ज्या तुम्हाला ॲफिडेविट द्यावं लागते, तुम्हाला आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, त्याला कलेक्टिव डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन होतं. त्याच्यामध्ये ऑनलाईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे बारकोड येतो, नंबर येतो तो वेगळा येतो प्रत्येक वेळेस येतो. हा एकच हा नंबर प्रत्येकाला सर्क्युलेट करतो त्याच्यामध्ये नंबर. तर इथे आमच्या खात्यात आहे की बाबा अरे बाहेर तुम्हाला 30 रुपये फीज आहे क्षेत्रमध्ये, तुम्हाला वेटिंगमध्ये लाईनमध्ये तुम्हाला थांबवा ते की तुम्हाला नाही की 150 रुपये दिले गेले की मिळते. तर लोकांना शॉर्टकट पाहिजे, पण लोकांना खरं आहे का खोटं हे लोक बघत नाही. तर माझी जनतेला ही अपील आहे की अशा कुठल्या खोट्या कागदपत्र कोण काढून देत नाही, त्याला कोणी बळी पडू नका. त्याच्यात आम्ही असं की 2 लोक ताब्यात घेतले त्याच्यामध्ये जे चालवतात त्याच्यामध्ये, त्याच्या काल पेंटर ताब्यात घेतलं आहे,
स्कॅन आहे, प्रिंटर आहे, आणि त्याच्यात आतापर्यंत किती लोकांनी विद्युत वितरित केली आहे, ते पण त्या लोकांसुद्धा कारवाई होईल यामध्ये. दरम्यान जनता मल्टीपर्पज नावाच्या दुकानातून पोलिसांनी शेकडो कोडे प्रमाणपत्र, स्कॅनर, प्रिंटर तसेच खोटे शिक्के देखील जप्त केले. या प्रकरणी इम्रान खान व सैफ खान या आरोपी पिता पुत्रांना अटक करण्यात आली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. राज्यभरात प्लास्टिक बंदी असताना देखील भिवंडी येथे शफी कंपाऊंड मध्ये 2 गोदामात प्लास्टिक वस्तूंचा साठा असल्याची माहिती पालिका आयुक्त मनोहर हिरे यांना मिळताच धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिवंडी येथील कल्याण रोडवरील शफी कंपाऊंड येथे 2 गोदामात प्लास्टिक पिशवी, ग्लास तसेच अन्य प्लास्टिक वस्तू साठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांना मिळाली असता पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशाने छापा टाकत 6 लाख रुपये किमतीचे 6 टन प्लास्टिकच्या वस्तू जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या प्लास्टिकच्या वस्तू पालिकेच्या भांड्यागृहात जमा करण्यात आल्या. कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक अवैध इमारतीच्या गाळ्यांमध्ये साठवण्यात आल्याचे उघड झाल्याने प्रभाग समिती क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त सुनील भुईर यांनी अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने इमारतीवर निष्कासनाची कारवाई केली आहे. केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 186 कोटींची वाढ करण्यात आली असून प्रशासकीय अर्थसंकल्प महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेल्या प्रशासकीय अर्थसंकल्पात 186 कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीने मंजूर केली. दरम्यान 2,123.99 कोटी रुपये जमेची बाजू असलेला अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. काही जणांनी या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बजेटच्या सादरीकरणामध्ये कोणाच नाराज नाही, सर्व समावेशक, सर्वांचा सर्वांगीण विकास करणारा, सर्वांना न्याय देणारा, समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा हा बजेट आहे. माझा प्रयत्न आहे की माझ्या कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये थोडेतरी आनंदाचे क्षण आमच्या महापालिकेच्या माध्यमातून मी देऊ शकेन याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बजेटच्या सादरीकरणामध्ये जिथे आड्यात नाही तिथे पोऱ्यात येणार कुठून अशीच आज परिस्थिती आहे. राज्य शासनाने हद्दवाढ वाढवली, त्याचं हद्दवाढ अनुदान दिलं नाही. महापालिकेच्या आर्थिक स्रोतांवर राज्य शासनाच्या निर्णयामुळे आलेली गदा, LBT चं अनुदान असेल, GST चं अनुदान असेल, 1% सरचार्ज जो मुद्रांक शुल्कावरचा आहे तो असेल, या सगळ्याकडचे अनेक रुपये लोक शासनाकडे आमचे पेंडिंग आहेत. असं असताना हे बजेट सादर केलेलं आहे, याच्यामध्ये निश्चितच नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिलं गेलेलं नाही. केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरता काही कामं त्यांनी घेतलेली आहेत की जी त्यांना इलेक्शन मुळात 500 फुटापेक्षा लहान ज्यांची घरं आहेत त्यांना कर सवलत मिळणं अपेक्षित होतं, जी मुंबई आणि ठाणे महापालिकेत मिळाली ती मात्र इथले सत्ताधारी देऊ शकलेले नाहीत. यावर स्थायी समिती आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रशासनाकडून प्रस्तावित अर्थसंकल्प 13 फेब्रुवारी रोजी सादर करत प्रदीर्घ चर्चा केली व अंतिम निर्णय घेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीची लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून झाली आहे. राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर राज्यभरात 10वीची परीक्षा 8000 केंद्रावर घेतली जात आहे. 10वीच्या परीक्षेला यंदा मुंबई विभागीय मंडळातून 3,83,320 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा मुंबईतील 999 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार असून हे जुन्या अभ्यासक्रमातील 16,307 विद्यार्थी आहेत. राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळाकडून राज्यात 252 भरारी पथके नेमण्यात आली आहे. त्यावेळी ही परीक्षा केंद्रांच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण व त्यासाठीच्या उपाययोजना मंडळाकडून केल्या असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. नांदेड किनवट तालुक्यातील कामथला येथे शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कामथला येथे शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून सतीश सूर्यवंशी असं अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याच्या शोधात हा अस्वल फिरत होता, त्यावर हल्ला करून अस्वलाने तेथून पळ काढला. यानंतर जखमी सूर्यवंशी यांना किनवट उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी
दाखल केली आहे. प्रतिनिधी संदीप पालेरावसह आधार न्यूज मुंबई डेक्स. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय? MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण हे गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. आंतररुग्ण सेवा द्यायला सुरुवात केल्या, नंतर प्रसूती सेवा आणि सिझरियन सेक्शन हे पण सुरू केलं. आता माझं पुढचं जे लक्ष आहे ते की 24/7 24/7 पूर्ण वेळ दवाखाना कार्यरत ठेवून कॅज्युअल्टी विभाग आणि इतर सर्व उर्वरित विभाग आणि पूर्ण 200 खाटा सुरू करण्याचा मानस आहे. ते करण्याकरिता जी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट्स लागणार आहेत जे की आवश्यक आहेत त्याकरिता पाठपुरावा शासन स्तरावर चालू आहे आणि माझ्या मते जून एंडपर्यंत मी फुल फ्लेज 200 खाटात 24/7 सुरू करू शकेल असा एक माझा मानस आहे. त्या हिशोबाने मी माझी पुढची पावलं उचलणार आहे. या रुग्णालयात विशेष करून अनुवंशिक आजाराबरोबरच आंतररुग्ण सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये विशेषतः महिला व बालकांच्या आजाराकडे लक्ष देण्यात येणार आहे. मात्र गरीब व गरजू रुग्णांना मोफत सुविधा देखील उपलब्ध व्हावी याकरता काँग्रेस प्रशासनाने या रुग्णालयाला मंजुरी देत
आधार न्यूज मुंबई डेक्स। नागपूर रेल्वे स्थानकातून सलग दुसऱ्या दिवशी आरपीएफ जवानांनी तब्बल 50 किलो गांजाचा मोठा साठा जप्त केला असून या गांजाची किंमत 5 लाख इतकी आहे। दरम्यान कालही या रेल्वे स्थानकातून 25 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। एकंदरीत या घटनेकडे रेल्वे प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे। सलग दुसऱ्या दिवशी नागपूरच्या रेल्वे स्टेशन वरून आरपीएफ जवानांनी गांजा जप्त केला असून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपी अद्यापही फरार आहे। गेल्या 2 दिवसात रेल्वे स्टेशनवर झालेल्या 2 कारवाई दरम्यान 75 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। गांजाचे वजन 45 ते 50 किलो इतके असून त्याचे बाजार मूल्य 5 लाख रुपये इतके आहे। कोल्हापूर येथे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांना बाणेदार उत्तर देत खडसावणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांना गुन्हे अन्वेषण शाखेतील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलंय। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नसल्याने बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी आमदारांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला। यावेळी मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली। एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो, मात्र भीती घालू नये, आम्ही कर्तव्य बजावत असताना राजकारण करू नये, आपण घरी जावे, असे बाणेदार उत्तर सूरज गुरव यांनी दिले। त्यांच्या ह्या बाणेदार उत्तराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला। यंदा महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले असून यात गुरव यांचाही समावेश आहे। ब्ल्यू टर्फ जो भारतामधल्या 5 टर्फपैकी एक आहे, ॲस्ट्रो टर्फ ज्याला आपण म्हणू, तो हॉकीसाठी इथं साईनं केलेला आहे। आणि साईचे खरं म्हणजे सुरुवातीपासून इथल्या खेळाडूसाठी भयंकर प्रयत्न राहिलेले आहेत की इथल्या मराठवाड्यातल्या खेळाडूंनी पुढं आलं पाहिजे। तशी ही बंजर जागा परंतु ह्या फुलाफळांनी नटलेली कधी काळी होती, ती पुढे पण फुलाफळांनी नटलेली राहावी, तिथली वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी आणि हे तर शहरातल्या तरुण मुलांसाठी, विशेष म्हणजे यूथसाठी हे आपण उपक्रम सुरू केलेला आहे। आणि म्हणून नॅशनल इव्हेंटनं ह्या स्टेडियमवर आपण हे पहिल्यांदा, या भूमीमध्ये आपण हे पहिल्यांदा करतो। आणि 10 वर्षापासून दुष्काळ असतानासुद्धा, पाण्याची गरज असतानासुद्धा ही सर्व लोक विद्यार्थी 20 राज्यातले हॉकी प्लेयर्स आमच्या औरंगाबादला आले, खेळाबद्दलचं अट्रॅक्शन आणि विशेष करून पबजी सारखे गेम आणि मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी चिकटलेली मुलं, कमीत कमी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांनी लहानपणापासून खेळ दूध ह्या क्षेत्रामध्ये हे सर्व पुढं यावं, यासाठी हा उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, विशेष म्हणजे साई, हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया
यांनी आम्हाला भरीव मदत केली, त्यामुळेच हा कार्यक्रम हा सक्सेसफुल होऊ शकला। या ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश हरियाणा तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओडिशा संघाने मध्य प्रदेश संघावर मात करीत दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली। तसेच मराठवाड्यातील तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळ व्हावे, यातून रोजगाराच्या संधी मिळाव्यात, तसेच युवकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक रमेश जोगदंड यांनी दिली। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। पाकिस्तानवर झोपले असताना आपल्या वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी 21 मिनिटे पाकिस्तानात शिरत जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त केला। त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो, मात्र जवानांच्या या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असे आव्हान सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। पुलवामात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला व यात आपले 40 जवान शहीद झाले। यावेळी युतीची बोलणी सुरू होती, यावरून भाजपा व शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली। ते युती झाली नसती तर 50 वर्षे राज्य केलेला काँग्रेसच्या हातात देश गेला असता व हिंदुत्व मागे पडले असते असे देखील ते या कार्यक्रमादरम्यान म्हणाले। तसेच आपल्या वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी 21 मिनिटे पाकिस्तानात शिरत जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करत 350 अतिरेक्यांना कंठस्नान घातले। त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो, मात्र जवानांच्या या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असे आव्हान सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमादरम्यान केले। सैनिकांच्या शौर्याचं श्रेयही कोणी घेता का म्हणे? आणि दुसरं, उगाच काहीतरी फाटे फोडायचे म्हणून शंका कुशंका उपस्थित करून त्यांचं धैर्यही कमी करून आपल्याला सांगणार। आज मी एकाने टीव्हीवरती बातम्या बघत होतो, पाकिस्तान आगळीक करण्यामध्ये कधी मागरेल असं मला वाटत नाही। आगळीक कधी केली कराची आजही करतील, उद्याही करतील, कधी काय करतील सांगता येत नाही। www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या। एमपीआरटी म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक। आपली जी एमपीआरटी जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जातील।